प्रकल्पाबाबत भाजपच्या तीन महिला नगरसेविकांनी विशेष महासभा घेण्याची मागणी महापौर गीता सुतार यांच्याकडे केली आहे भाजपचे आणखी काही सदस्यही त्यासाठी पत्र, पत्र देणार असल्याचंही महापौरांनी सांगितलं त्यामुळे घनकचऱ्यावरून भाजपमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील खासदार आमदारांसह कोर कमिटी नेत्यांशी चर्चा झाली असून विशेष महासभेचा निर्णय भाजप नेत्यांच्या आदेशानुसार होईल असे महापौर गीता सुतार यांनी स्पष्ट केलं कुपवाड मल्टीस्पेशालिटीनंतर घनकचरा प्रकल्पावरून सत्ताधारी भाजपमध्येच दोन गट पडले आहेत यामुळे भाजपची पूर्ती नालस्ती होणार आहे महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या घनकचरा प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे स्थायी समितीच्या चार जून रोजी होणाऱ्या सभेसमोर हा विषय मंजुरीसाठी ठेवला आहे परंतु नगरसेवक पदाधिकाऱ्यांना या प्रकल्प आराखड्याबाबत काहीच माहिती नाही हा प्रकल्प पारदर्शीपणे राबवला पाहिजे अशी च... सर्वांची मागणी आहे त्या म्हणाल्यात प्रकल्पा या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांसह काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी विशेष महासभा घेण्याची मागणी केली आहे त्या सभेत याबाबत माहिती द्यावी त्यातील त्रुटींसह उणीवाबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा अशी महापौर भाजपच्या नगरसेविका प्रभाग समिती एक सदस्या उर्मिला बेलवलकर महिला बालकल्याण समिती सभापती नसीमा नाईक नगरसेविका अपर्णा कदम यांनीही हा विषय महासभेत घेऊन निर्णय करण्याची मागणी केली आहे त्या म्हणाल्या निविदा प्रक्रिया भले स्थायी समितीचा अधिकार असेल पण अद्याप प्रकल्पच आराखडा साठ कोटीऐवजी बहात्तर कोटी, कोटी रुपयावर कसा गेला यासह अनेक विषयाबाबत सर्वांच्या मनात शंका आहेत त्यामुळे विशेष महासभेत चर्चा झाल्यानंतर या निर्णयानंतर निविदा प्रक्रिया राबवावी अशी सर्वांची मागणी आहे